नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे प्रॅक्टिकल पाहणार आहे टेस्टिंग ऑफ एमसीबी किंवा एमसीबी वरती लोड दिल्यानंतर एमसीबी ट्रिप कसा होतो त्याबद्दल जे रीडिंग घेणार आहेत आपण ते प्रॅक्टिकल आपण इथं स्टडी करणार आहे. तर हे जे आहे ते स्विचगेअर टेस्टिंग किट आहे. स्विचगेअर टेस्टिंग किट वरती जे मीटर किंवा कंपोनंट आहेत स्विच आहेत, तर हा आपला मेन पॉवर सप्लाय ज्यावेळेस येईल त्यावेळेस हा स्विच आपण ऑपरेट करणार आहे. हा स्विच ऑपरेट केल्यानंतर हे जे इंडिकेशन आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. त्याच्यानंतर ही जी एक्सटर्नल लिंक आहे ज्यावेळेस तुम्ही ही लिंक शॉर्ट करता त्यावेळेसच सप्लाय आपल्या पूर्ण किटला दिला जातो. त्याच्यानंतर ऑन आणि ऑफ हे आपले दोन स्विच आहेत. ज्यावेळेस आपल्याला टेस्ट घ्यायची त्यावेळेस आपण इथून आपण सप्लाय ऑन करू शकतो आणि इथून ऑफ करू शकतो. हा डिजिटल टायमर आहे आणि हे टायमरचे स्टार्ट स्टॉप आणि रिसेट असे तीन स्विच आहेत. इथून आपण टायमर एक्सटर्नल सुद्धा सिलेक्ट करू शकतो. आता हा जो सिलेक्टर स्विच आहे तो इंटरनल वरती आहे, म्हणजे आपण हा टायमर यूज करतोय. हा जर तुम्ही चेंज केला तर एक्सटर्नल वरती जाणार आहे. त्याच्यानंतर इथं ए सी व्होल्टेज सोर्सचा जो आहे तो व्होल्ट मीटर आहे डिजिटल. त्याच्यानंतर हा त्याचा सिलेक्टर स्विच आहे. हा डीसी व्होल्टेज सोर्स आहे, त्याचा डीसी व्होल्टेज सोर्सचा व्होल्ट मीटर आहे आणि हा करंट सोर्सचा एमीटर आहे. तर व्होल्टेज देण्यासाठी इथं व्होल्टेज सोर्स आहे इनबिल्ट. त्याच्यानंतर इथं करंट सोर्सचा व्हेरिएबल नॉब आहे. त्याच्यानंतर हा जो स्विच आहे तो डीसी आणि एसी डीसी किंवा एसी क्वांटिटी सिलेक्ट करण्यासाठी हा सिलेक्ट स्विच दिलेला आहे. त्याच्यानंतर मी सांगितलं होतं की या ठिकाणी इंटरनल आहे एक्सटर्नल आहे, या ठिकाणी पण इंटरनल आहे एक्सटर्नल इंडिकेशन आहे. तर एक्सटर्नल जे तुम्ही डिव्हायसेस कनेक्ट करू शकता तर त्याचे जे टर्मिनल आहेत ते या ठिकाणी सगळे टर्मिनल तुम्हाला आउटपुटला दिलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर या पॅनलचे मीटर यूज करू शकत नसाल किंवा यूज करायचे नसतील तर तुम्ही एक्सटर्नल डिव्हायसेस इथून कनेक्ट करू शकता. त्याच्यानंतर पुढं जो एमसीबी आपण म्हणतो की सिटीचं जे आउटपुट आहे, आता या पॅनलमध्ये असं काय आहे की त्याच्यावरती एमसीबी टेस्ट केला जातो. तर याच्यामध्ये दोन सिटी आहेत. एक सिटीचं जे आउटपुट आहे ते 200 एम्पियर आहे आणि दुसरी जी सिटी आहे त्या सिटीचं आउटपुट आहे ते 50 एम्पियर आहे. तर आपण एक 6 एम्पियरचा एमसीबी टेस्ट करतोय, त्याच्यामुळे आपण लो रेटिंगचा म्हणजे 50 एम्पियर जे रेटिंग आहे सिटीचं तर ते आपण या ठिकाणी यूज करणार आहे. 200चं जे आहे ते ओपन इथं आपण कनेक्शन घेतलेले आहे. तर इथं एमसीबी आताची जी कंडिशन आहे ती एमसीबीची ऑफ कंडिशन आहे. नंबर जे 4 आहे आपलं टेस्ट प्रॅक्टिकल नंबर 4 टेस्ट एमसीबी बाय परफॉर्मिंग लोड टेस्ट 4 नंबरचं प्रॅक्टिकल आहे. त्याचे PO2 डिसिप्लिन नॉलेज आहे, PO3 एक्सपिरियन्स अँड प्रॅक्टिसेस, PO4 आहे इंजिनिअरिंग टूल्स, काही टूल्स आपल्याला तिथे त्या ठिकाणी यूज होणार आहेत. त्याच्यानंतर इथं मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड दिलेला आहे, म्हणजे एमसीबी जे असतात ते A क्लास, B क्लास, C क्लास, D क्लास, E क्लासचे असतात. तर आपण जो एमसीबी यूज करतोय तो टाईप सीचा एमसीबी आहे, म्हणजे डोमेस्टिक जे ॲप्लिकेशन म्हणतो आपण इंडस्ट्रियल किंवा डोमेस्टिक ॲप्लिकेशनसाठी किंवा मोटरसाठी ऑपरेट करण्यासाठी मोटर प्रोटेक्शनसाठी आपण जनरली सी टाईपचा एमसीबी त्या ठिकाणी यूज करत असतो. त्यामुळे आपण जो एमसीबी घेतलेला आहे तो सी टाईपचा आहे. त्याचं जे रेटिंग आहे ते 6 एम्पियर आहे. ठीक आहे, आणि त्याच्यावरती असं लिहिलेलं आहे की सी म्हणजे क्लास आणि 6 म्हणजे 6 एम्पियर. त्याच्यानंतर या ठिकाणी बघत असाल की इथं दिलेलं आहे की सिंगल फेज सप्लाय दिलं आहे 230 व्होल्ट. त्याच्यानंतर इथं फ्यूज कनेक्ट केलेले आहेत, ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे, नंतर ॲमीटर कनेक्ट केलेला आहे आणि ॲक्रॉस व्होल्ट मीटर कनेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर हा जो एमसीबी आहे तो लाईव्ह म्हणजे फेजवरती कनेक्ट केलेला आहे इन सिरीज विथ फेज किंवा इन सिरीज विथ लोड. आणि त्याच्यानंतर हा जो रिटर्न पाथ आहे तो न्यूट्रलला दिलेला आहे, म्हणजे सर्किट असं कम्प्लीट होतोय. तर आपण हे जे सर्किट आहे ह्याच्याऐवजी किंवा लोडऐवजी आपण काय करतोय की स्विचगेअर टेस्टिंग किटमधून जे सिटीचं आउटपुट आहे इन टर्म्स ऑफ करंट ते आपण एमसीबीला देतोय आणि जो आपण म्हणलं होतं की व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स, तर करंट सोर्समधून करंट व्हॅरी करून एमसीबीला तो करंट सप्लाय करतोय आणि त्याच्यावरती आपण रीडिंग घेतोय. तर रीडिंग आपल्या रीडिंग घेण्यासाठी आपल्याला व्होल्ट मीटर, ॲमीटर आणि टायमर ह्या गोष्टींची गरज पडणार आहेत. तर हे जे आहेत ते रिसोर्सेस यूज इन दिस एक्सपेरिमेंट आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे तो ऑब्झर्वेशन टेबल, म्हणजे तुम्हाला मेजर काय काय करायचं आहे. तर पहिला जो कॉलम आहे त्याच्यामध्ये आपल्याला करंट थ्रू सर्किट, म्हणजे आपण किती करंट एमसीबीला देणार आहे तो आपण त्या ठिकाणी विथ द हेल्प ऑफ ॲमीटर मेजर करणार आहे. त्याच्यानंतर ट्रिपिंग टाईम आहे एमसीबीचा, जो टायमर डिजिटल टायमर आहे त्याच्यावरती आपल्याला टाईम इन टर्म्स ऑफ सेकंद तो आपण त्या ठिकाणी घेणार आहे. तर हा ऑब्झर्वेशन टेबल या एक्सपेरिमेंटसाठी आहे. तर हा सी क्लास, मी जसं म्हटल्याप्रमाणे सी क्लास एमसीबी आहे.
सी सिक्स म्हणजे 6 एम्पियर इथं व्होल्टेज रेटिंग दिलेलं आहे, आणि या ठिकाणी डबल पोलचं एम सी बीचं इंडिकेशन दिलेलं आहे. आता या ठिकाणी बघत असाल तुम्ही ग्रीन कलर आहे, म्हणजे हा जो एम सी बी आहे तो ऑफ पोझिशनला आहे, त्याला आपण ऑन करून घेणार आहोत दोन्ही एम सी बीचे टर्मिनल. आता इथं रेड इंडिकेशन आलं म्हणजे आपला जो एम सी बी आहे तो ऑन झालेला आहे. तू स्टार्ट कर. तर आपण आता रीडिंग घेणार आहोत. एम सी बी कनेक्ट केलेला आहे, हा जो मेन स्विच आहे तो मेन स्विच ऑन करतोय. इथं आपले इंडिकेशन आलेले आहेत, सगळे मीटर आपले रनिंग कंडिशन आहेत, इथे इंडिकेशन तुम्हाला दिसत असतील. आता ऑफ ऑफ आणि ऑन असे दोन स्विच आहेत. तर आपण अगोदर हा जो स्विच आहे तो ए सी वरती करून घेणार आहे. तुम्हाला इथं दिसत असेल की नॉमिनल व्होल्टेज इथं दिलेलं आहे, 12 किंवा 13 एम्पियर दिलेलं आहे. आणि हे हा जो मीटर आहे तुम्हाला करंटचं रेटिंग दाखवणार आहे, किती करंट तुम्ही इथून देणार आहात तो रेटिंग दाखवणार आहे. त्याच्यानंतर हा जो टायमर आहे तो ट्रिपिंग टाइम, म्हणजे एम सी बी ट्रिप होण्यासाठी किती टाइम घेतो इन टर्म्स ऑफ सेकंड तो इंडिकेट करणार आहे. आता मी टेस्ट चालू करतोय. यू जस्ट ऑब्झर्व दी बोथ दी मीटर्स, एमीटर अँड टायमर. मी स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की इथं 20 एम्पियर किंवा 21 एम्पियर करंट आहे, आणि आपला जो टायमर आहे तो स्टार्ट झालेला आहे. आता एम सी बी ट्रिप झालाय, त्याच्या वेळेस जो टाइम होता तो तुमचा टाइम 1 सेकंड पर्यंत तुमचा टाइम गेलेला होता. आता मी काय करणार आहे नेक्स्ट रिडिंगसाठी काय करतोय की जे करंटची व्हॅल्यू आहे तो इन्क्रीज करणार आहे, आणि तुम्हाला परत एम सी बी ट्रिप करून या ठिकाणी काय करणार आहे दाखवणार आहे. हा जो मीटर आहे तो स्टॉप करून घेऊ आपण सप्लाय. पुन्हा एकदा एम सी बी ऑन करतोय, आणि जी करंटची व्हॅल्यू आहे ती नॉमिनल इन्क्रीज करतोय अबो 20 एम्पियर. ठीक आहे, परत सेकंड टेस्ट घेऊया आपण. सप्लाय ऑन केलेला आहे, आणि आता ह्या दोन ज्या व्हॅल्यू आहेत ते तुम्ही मेजर करा. इथं व्हॅल्यू 0 झाल्यानंतर आपलं एम सी बी ट्रिप झालंय असं इंडिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी भेटत. हा जर करंट 0 झाला त्या टायमिंगला टायमर किती व्हॅल्यू दाखवतो तो असणार तुमचा ट्रिपिंग टाइम. फर्स्ट रिडिंग आपलं आलं होतं 20 एम्पियर, टायमरचं जे सेकंड होतं ते 8 सेकंड टायमर गेलेला होता. मी सेकंड रिडिंग स्टार्ट करतोय. यू जस्ट ऑब्झर्व दी रिडिंग. ठीक आहे, आता तुम्ही जर पाहिलं असेल तर करंटची व्हॅल्यू इन्क्रीज झाली होती, त्याच वेळेस टायमर जो आहे तो टायमर आपल्याला 4.07 इंडिकेट करतोय. म्हणजे आपण जसं आपण म्हणू शकतो की जर फॉल्ट करंट वाढला किंवा लोड जर आपला एम सी बी वरती इन्क्रीज झाला तर त्यावेळेस आपला जो टायमर आहे किंवा ट्रिपिंग टाइम आहे तो डाऊन होणार आहे. म्हणजे एम सी बीला जसं आपण शॉर्ट सर्किट करंट किंवा लोड करंट इन्क्रीज करत जाईल तसं काय होणार आहे आपला टाइम काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. म्हणजे फॉल्ट करंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द ट्रिपिंग टाइम. आता ह्या ज्या व्हिडिओमध्ये आहे लास्टला मी तुम्हाला एम सी बी ट्रिप कसा होतो हे जे ऑन इंडिकेशन आहे ज्यावेळेस मी तिकडून फॉल्ट करंट फ्लो करील त्यावेळेस हा जो तुमचा स्विच आहे तो ऑफ तुम्हाला इंडिकेशन होईल, म्हणजे आपला एम सी बी ट्रिप होईल हे तुम्हाला इंडिकेट होईल. मी स्टार्ट करतोय. ठीक आहे, आता हे जे इंडिकेशन आहे तर तुम्ही बघत असाल की ऑफ इंडिकेशन तुम्हाला दिसते आणि इथला कलर पण चेंज झालेला आहे, रेडचा ग्रीन झालेला आहे. प्रत्येक एम सी बीवरती वेगवेगळे नोटिफिकेशन असतात. तर एम सी बी ट्रिप कसा होतो हे पण तुम्ही पाहिलेलं आहे. अशा प्रकारे आपण स्विच गेअर टेस्टिंग यूज करून एम सी बी टेस्ट केलेला आहे तो ट्रिप कसा होतो किंवा त्याच्यामधून किती फॉल्ट करंट फ्लो झाल्यानंतर ट्रिपिंग टाइम कसा डिक्रीज होतो हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर हा जो स्विच गेअर टेस्टिंग किट आहे ह्याच्यावरती आपण एम सी बी फ्यूज एम सी सी बी हे पण टेस्ट करू शकतो. आजचं जे प्रॅक्टिकल आहे ते इथं संपलेलं आहे. थँक्यू.